गवारीची भाजी या आधी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असाल, पण आज आपण अगदी 5-6 मिनटात तयार होणारी गवारीची रस्सा भाजी बघणार आहोत. रस्सा भाजी एकच तयार केली तर वेगळं तुम्हाला वरण किंवा आमटी करावं लागणार नाही. एका भाजीमध्येच तुम्ही चपाती भातसुद्धा खाऊ शकता. काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत मी असं एक वाटण तयार केलेलं होतं. असं वाटण अगदी 15 दिवस फ्रीजशिवाय अगदी सहज टिकतं आणि फ्रीजमध्ये अगदी 2-2.5 महिने बिलकुल हे खराब होत नाही. काही जणांनी यावर कमेंट केलेल्या होत्या, हे वाटण वापरायचं कसं, यापासून रस्सा भाज्या कशा तयार करायच्या. म्हणूनच आज हे वाटण वापरून आज आपण गवारीची रस्सा भाजी बघणार आहोत. आणि सारखंच वाटण वापरून वेगवेगळ्या कोणत्या तुम्हाला भाज्या तयार करता येतील हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत पहा आणि जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. गवारीची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे आपण 1/2 किलो प्रमाणात गवार घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची, दोन्ही साईड काढून अशी ही आपण त्याला मोडून घेतलेली आहे. आता काही जणांना गवार चिरून आवडते, तुम्ही आवडीनुसार चिरून किंवा निवडून घेऊ शकता. 1/2 किलो गवारीसाठी किंवा कोणत्याही भाजीसाठी तुम्ही जर हे वाटण वापरत असाल तर हा असा थोडासा गोळा माझ्याकडे उरलेला आहे. हा सगळा वापरणार नाही, यातले फक्त मी अर्धा वापरणार आहे. 1/2 किलो भाजीसाठी फक्त 5-6 चमचे जरी हे वाटण घेतलं किंवा एक मुठभर आपण हे वाटण जरी घेतलं तरी व्यवस्थित 5-6 जणं खातील इतकी रसा भाजी तयार होते. आता भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवर एक कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये फक्त 2 चमचे जे हे नाश्त्याचे असतात ते चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. कारण वाटण तयार करताना वाटण चांगलं टिकावं म्हणून त्यामध्ये आपण तेलसुद्धा वापरलेलं आहे, म्हणून भाजीला फार तेल घालण्याची गरज लागत नाही. तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1/2 चमचा आपण इथे जिरं घातलेलं आहे. जिरं चांगलं फुलल्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितक्या बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे. आता जेव्हा ही कोणती भाजी तुम्ही तयार करता कांदा खूप जास्त त्याला परतायचं नाही. कांदा जर जास्त परतला तर भाजी कडू लागू शकते, म्हणून हलक्याशा गुलाबी रंगावर असा हा आपण एकत्र तळापासून ढवळत राहायचा आणि कांदा हलक्याशा बदामी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने असा हा हलक्याशा बदामी रंगावर कांदा छान परतून झालेला आहे, हलका असा हा नरम पडलेला आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा आपण थोडासा हलका फुलका असा परतून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता असा हा टोमॅटो हलका फुलका आपण छान परतून घेतलेला आहे. आता याच फोडणीमध्ये थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. भाजीला फोडणीमध्ये जर थोडीशी कोथिंबीर घातली की भाजीची लज्जत आणखीन वाढते, खूप जास्त चवीला लागते. नुसतीच वरून कोथिंबीर पेरण्यापेक्षा अशा पद्धतीने फोडणीमध्ये नेहमी तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालत चाला, म्हणजे भाजी अगदी छान लागते. तर अशी ही कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं आपण याला परतून घेतलेलं आहे. आता या साईजला जे आपण वाटण मगाशी घेतलेलं होतं त्यातलं हे अर्धा आपण वाटण वापरणार आहोत, तुम्ही ते बघू शकता. वाटण बनून साधारणतः 12-15 दिवस झाले तरी याचा रंग असाच्या असाच आहे. वाटण करताना ऑलरेडी आपण यामध्ये तेल घातलेलं होतं, तिखट घातलेलं होतं, गरम मसाला घातलेला होता, म्हणून एक्स्ट्राचं तिखट, गरम मसाला आणि तेलसुद्धा आपल्याला खूप जास्त वापरायचं नाही. फक्त वाटण परतत असताना यामध्ये चिमूटभर हिंग आणि 1/2 चमचा हळद घातलेली आहे. हळद आणि हिंग तुम्ही वाटणामध्ये सुद्धा घालू शकता, म्हणजे अशी भाजी तयार करत असताना तुम्हाला यामध्ये हिंग किंवा हळदसुद्धा घालावी लागणार नाही. असं हे वाटण असलं की अगदी पटकन भाज्या तयार होतात. बिलकुल यामध्ये एक्स्ट्राच्या तुम्हाला भाजीसाठी गरम मसाले किंवा तिखट ॲडिशन करायचं नसतं. असं हे हलकंसं आपण परतून घेतलेलं आहे. ऑलरेडीच आपण वाटण करत असताना यामध्ये तेल घातल्यामुळे याला खूप जास्त तेलसुद्धा घालावं लागतं. चांगलं परतून घेतल्यानंतर 1 मिनिटभरासाठी मध्यमाचेवर आपण याला झाकून ठेवलं आहे. झाकून ठेवून थोडंसं शिजवल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता याला वरून छान तेल सुटलेलं आहे आणि सगळे मसाले झाकण ठेवून शिजवल्यामुळे चांगले आतपर्यंत शिजले जातात आणि सगळ्याचे फ्लेवर छान यामध्ये रिलीज होतात. असं हे छान तेल सुटेपर्यंत 2 मिनटं आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे. तुम्ही याचा रंग बघू शकता. बघितलं असं हे वाटण तुम्ही एकदाच जर बनवून ठेवलं की असं सारख्याच पद्धतीने हीच प्रोसेस करायची हे वाटण वापरताना. आणि यामध्ये तुम्ही उकडलेले कडधान्य घालून भाजी तयार करू शकता. वांगं बटाटा असेल, फ्लावर बटाटा असेल, मटार बटाटा असेल, नुसतीच बटाट्याची रस्सा भाजी असेल, इवन तुम्ही नॉनव्हेजसुद्धा या मसाल्यांमध्ये घालून तयार करू शकता. चिकन, मटण, वजडी मसाला असेल, मटण असेल, असे वेगवेगळे पदार्थ, अगदी 100 पेक्षा जास्तसुद्धा पदार्थ तुम्ही या वाटणामध्ये घालून भाज्या तयार करू शकता. तर इथे तुम्ही याचा रंग बघू शकता किती सुंदर असा छान आलेला आहे, याला छान तेल सुटलेलं आहे. आता या स्टेजला इथे आपण आज गवारीची रस्सा भाजी करणार आहोत, म्हणून इथे आपण ही गवार घेतलेली आहे.
आता गवार घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मसाल्यामध्ये सुद्धा आपण मसाला प्रिझर्वेटिव्हसाठी किंवा चांगला टिकून राहण्यासाठी, त्याचा रंग छान राहण्यासाठी त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, म्हणून इथे मीठ थोडंसं तुम्हाला इथे कमी घालायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ घालू शकता. आता मीठ घातल्यानंतर या सगळ्या मसाल्यांमध्ये एक 2 मिनटासाठी गवार आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. म्हणजे गवारीचा रंग असाच्या असाच राहतो, त्याच्या आतपर्यंत मसाले चांगले मुरले जातात आणि त्याने भाजीला अगदी छान चव लागते. 2 मिनटं गवार चांगली मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर इथे आपण साधं पाणी घालणार आहोत. आता भाजी तुम्हाला जर सुकी बनवायची असेल तर थोडंसंच पाणी घाला, आणि जर तुम्हाला एकदम रस्सा भाजी बनवायची असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता. इथे आपण एक मोठा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे. रस्सा टोटली तुमच्यावर आहे, तुम्हाला जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. असं पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीचा रंग अगदी छान आलेला आहे. एक उकळी आणायची आहे हाई फ्लेमवर आणि याला झाकण लावून आपण भाजी आता शिजत ठेवणार आहोत. आता गवार मसाल्यांमध्ये चांगली परतून घेतल्यामुळे शिजायला तसा फारसा वेळसुद्धा लागत नाही. आता कढईला झाकण देणार आहोत आणि भाजी आपण आता शिजत ठेवणार आहोत. तर इथे साधारणतः 5-6 मिनटं झालेली आहेत. मध्यम असेवर आपण ही भाजी चांगली शिजून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी 5-6 मिनटात गवारीची भाजी शिजायला तसा फार वेळ लागत नाही. 5-6 मिनटात भाजी आपली छान शिजून तयार झालेली आहे. आता या स्टेजला तुम्हाला जर भाजी थोडीशी घट्ट वाटत असेल थोडंसं तुम्ही इथे साधं पाणी वाढवू शकता, पण मला इथे परफेक्ट वाटते. खूप जास्त पातळ भाजी मला इथे बनवायची नाही आहे. अशी ही छान भाजी झालेली आहे आणि भाजी शिजली की नाही अशी ही आपल्याला दाबून बघायची आणि एकदम सॉफ्ट अशी भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर हीच भाजी तुम्ही कुकरलासुद्धा तयार करू शकता. अगदी एका शिटिंगमध्ये भाजी आपली छान तयार होते. या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही या भाजीचा रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, एकदम जबरदस्त आलेला आहे. आणि ही भाजी तुम्ही अगदी डब्यालासुद्धा नेऊ शकता, इतकी छान जबरदस्त भाजी तयार झालेली आहे. एका ताटावर मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते. तुम्ही इथे बघू शकता किती टेक्स्चर याचं मस्त आलेलं आहे आणि एकदम छान दाटसर अशी ही भाजी तयार झालेली आहे. अगदी 1/4 किलो गवारीपासून तुम्ही अगदी 5-6 जण ही भाजी खाऊ शकता. गवारीबरोबरच वेगवेगळ्या कडधान्याच्या किंवा फळभाज्यासुद्धा तयार करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, असेच पारंपरिक इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी कुकिंग टिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.